नमस्ते सुप्रभातम विश्व शांतर्त्यम शुभेच्छा। गुरु विचार मंथन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मित्रहो, गुरु विचार मंथन या कार्यक्रमात आपण जीवन प्रेरणा सूत्रांचा मागोवा घेत आहोत। प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये ही जीवन प्रेरणा सूत्र खूप कामाला येतात। आपण ती कोणत्या प्रकारे आचरणात आणतो आणि त्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करतो यावर आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं। ही जीवन प्रेरणा सूत्र माझ्या अनुभवातून आलेली आहेत, वाचनाच्या लेखनाच्या व्यासंगातून आलेली आहेत आणि ती तुम्हा समोर सांगावीत, जेणेकरून तुमच्यापैकी काही जण त्याचा वापर निश्चितपणे करतील आणि आपलं व्यक्तिमत्व अत्यंत चांगलं आणि उत्तात करण्याचा प्रयत्न करतील। आज आपण जीवन प्रेरणा सूत्र क्रमांक 18 पाहणार आहोत आणि या जीवन प्रेरणा सूत्राचं नाव आहे व्हिजन बोर्ड तयार करा। तुम्ही म्हणाल, व्हिजन बोर्ड कशासाठी बनवायचं आहे? अगदी साधं उदाहरण सांगतो। सकाळी उठल्यानंतर आपल्याला कुठे जायचं असेल, कुठे बाहेरगावी जायचं असेल, कुठल्या मीटिंगला जायचं असेल किंवा शेतकरी असाल तर शेतामध्ये कामाला जायचं असेल, साधारण डोळ्यासमोर आपण एक व्हिजन तयार करतो की आज सकाळी मला 10 वाजता अमुक ठिकाणी जायचं आहे, 2 वाजता अमुक ठिकाणी जायचं आहे, 4 वाजता इथं जायचं आहे, 5 वाजता एकाची भेट घ्यायची आहे, 7 वाजता एका ग्रहस्थाला भेटून घरी यायचं आहे, असं आपण मनाशी ठरवतो। हा 1 दिवसाचा कार्यक्रम असतो। मग यासाठी किती जण व्हिजन बोर्ड तयार करतात आपला? तर बहुतांशी माणसं 99% व्हिजन बोर्ड तयार करत नाहीत। मला असं वाटतं की छोट्याशा कागदावर एक छोटा ज्याला कागदाचा तुकडा असतो की जो चिकटवला जातो, त्या कागदावर जर आपण लिहिलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी काय काय कामं करणार आहेत, तुम्ही म्हणाल की हे झालं नियोजन। नियोजन वेगळ्या अर्थानं जर पाहिलं तर हे दैनिक नियोजन झालं, पण असं जर तुम्ही महिन्याचं, वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं जर तुम्ही करायला लागलात तर ते तुमच्या व्हिजन बोर्डवर येतं। प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये पुढच्या 5 वर्षात काय होणार आहे, मी 5 वर्षात कुठे जाणार आहे, कोणत्या पद्धतीनं माझं आयुष्य 5 वर्षानंतर घडणार आहे, 10 वर्षानंतर मी कुठं असणार आहे, असं जे एक व्हिजन तयार केलं जातं त्याचा एक व्हिजन बोर्ड तयार करणं गरजेचं आहे। मग आता व्हिजन बोर्ड कसा तयार करायचा ते पहिल्यांदा सांगतो आणि मग का करायचा तेही सांगतो। व्हिजन बोर्ड तयार करण्यासाठी साधं घरामध्ये तुम्ही व्हाईट बोर्डवर जर लिहिलेलं की पुढील वर्षापर्यंत माझं ध्येय 1-1 क्रमांकानं 1, 2, 3, 4, 5, 6 हे माझं व्हिजन आहे, 1 उत्तम नोकरी पाहणं, 2 लग्न करणं, 3 फ्लॅट खरेदी करणं, घर बांधणं, काय असेल ते वर्षाचं, 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 20 वर्षाचं सगळं लिहा, त्या बोर्डवर लिहा। जाता येता तुमच्या नजरेस पडेल असा तो बोर्ड ठेवा। आता त्याच्यामुळे काय घडणार आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा तो बोर्ड पाहणार तेव्हा तेव्हा तुमच्या मनामध्ये निद्रिस्त झालेली ती भावना पुन्हा उफाळून येईल आणि तुम्ही त्या दिशेने चालायला लागाल। जी माणसं व्हिजन बोर्ड तयार करतात, आपलं एक व्हिजन आहे मला या ठिकाणापर्यंत जायचं आहे, माझं ध्येय हे आहे, तीच माणसं तिथपर्यंत पोहोचतात। असं कधी पाहिलं का तुम्ही? तुम्हाला समजा रत्नागिरीवरून कोल्हापूरला जायचं आहे, तुम्ही रत्नागिरीवरून राजापूरला जाणाऱ्या गाडीला बसणार आहात का? किंवा त्या कंडक्टरला म्हणणार आहात का मला जायचं आहे कोल्हापूरला, पण राजापूरच्या गाडीत आहे तोपर्यंत मला घेऊन चला तिथेपर्यंत राजापुरात, मग पुढचं पुढं बघूयात, असं म्हणणार आहात का? नाही म्हणणार। तुम्हाला जायचं आहे कोल्हापूरला तर तुम्हाला कोल्हापूरचीच गाडी पकडावी लागेल। म्हणजे काय तुमचं एम का आहे? तिथपर्यंत पोहोचणं। मग ते एम गाठण्यासाठी तुम्हाला इथून तयारी करावी लागेल, मग तिथपर्यंत तुम्ही पोहोचाल। बहुतांश वेळा असं होतं बघूया, करूया, चालेल, नंतर पाहूयात अशी माणसं असतात। मी एका UPSC चा अभ्यास करणाऱ्या मुलाशी चर्चा केली तेव्हा तो मला म्हणाला की सर, पुढच्या 4 वर्षापर्यंत माझा व्हिजन बोर्ड तयार आहे,
या बोर्डनुसार मी पुढे जाणार आहे. मला येणाऱ्या अडचणीवर मात कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं हे सगळं मी ठरवलेलं आहे. मी त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं, शाबास, म्हणजे तुझा व्हिजन बोर्ड तयार झालेला आहे, आता तुझं यश संपादन करणं फक्त बाकी आहे, मी ते संपादित करणारच आहेत. दुसरं एक उदाहरण सांगतो. एकदा अब्राहम लिंकनकडे एक मुलगा गेला आणि तो पदवीच्या शेवटच्या वर्षात होता. तो म्हणाला की मला LLB करायचं आहे. ही पदवी झाल्यानंतर तेव्हा अब्राहम लिंकन म्हणले, 50% काम झालं. तो मुलगा म्हणाला, 50% काम, अजून तर मी काहीच केलं नाही. अब्राहम लिंकन म्हणाले, तू ठरवलंस ना आता की मला LLB व्हायचं आहे, म्हणजे 50% काम झालं, आता फक्त तुला कॉलेजमध्ये जावं लागेल, अभ्यास करावा लागेल, परीक्षा द्यावी लागेल, पदवी घ्यावी लागेल, हे काम 50%. मुलाला याचा अर्थ नाही समजला. तेव्हा अब्राहम लिंकन त्याला म्हणाले, अरे तू जे ठरवलंस ना तेच जास्त महत्वाचं आहे, त्याचाच भाग मोठा आहे. मग व्हिजन बोर्डमध्ये आपण ठरवतो आणि जे ठरवतो ते करण्याची हिंमत त्याच्यामध्ये असते आणि तो पुढे ते करत राहतो. आता याचा उपयोग काय होतो पहा. तुम्ही एक दैनिक व्हिजन बोर्ड तयार केला घरात, एक व्हाईट बोर्डवर आज दिवसभरात, म्हणजे उद्याच्या दिवसभरात मी काय काय करणार आहे, साधारण कामं सगळी लिहून टाकली आणि त्या दिशेने दिवसभर तुम्ही कामं केली. आता तर मोबाईलमध्ये आपल्याला व्हिजन बोर्ड तयार करता येतो. मोबाईलमध्ये आपल्याला नोटपॅडवर लिहिता येतं की आज दिवसभरामध्ये ही ही कामं करणार आहेत. जे काम झालं त्याला टिक मार्क करायचं की आज हे काम झालं, हे काम झालं, हे काम झालं. मी तर घरातून बाहेर पडलो की एका कागदावर लिहून घेतो की दिवसभरात मला काय कामं करायचे. मग ही कामं कोणती करायची झाली की पेनाने टिक मार्क करतो, झाली नाही की मग ती म्हणतो की उद्या करता येईल, उद्याच्या लिस्टमध्ये टाकूया. मग उद्याची लिस्ट रात्री अपडेट केली जाते. या पद्धतीने काय होतं की तुमचं जसं दैनिक व्हिजन असतं तसं एक मोठं ब्रॉड व्हिजन तयार होतं. आणि ह्या व्हिजन बोर्ड एकदा का तयार करण्याची सवय झाली, आता पहिल्या पहिल्यांदा तुम्हाला ते व्हाईट बोर्डवर लिहावं लागेल, मोबाईलमध्ये लिहावं लागेल, कागदावर लिहावं लागेल, नंतर मात्र तुमचा व्हिजन बोर्ड एकच असेल की जो तुमच्या डोळ्यासमोर सातत्यानं असेल की ज्या दिशेला तुम्ही जायला लागाल. तुम्हाला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, मोठा अधिकारी व्हायचं आहे, एक राजकीय नेता व्हायचा आहे, उद्योगपती व्हायचा आहे, संशोधक व्हायचा आहे, काय जे आहे ते तुमच्या व्हिजन बोर्डवर येऊ द्या. एकदा का व्हिजन बोर्डवर हे सगळं आलं की तुम्ही त्या दिशेने जायला लागता. म्हणजे सगळ्यात मोठा फायदा कोणता होतो, एकदा व्हिजन बोर्ड निश्चित झाला की तुम्ही त्या दिशेने चालायला लागता. अगदी कोण माणसं असे आहेत का पाहिलेत का पहा, की काय नाही रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत, मिळेल ते रेल्वेला बसलेले आहेत, त्यांनी गेलेलं आहे कुठं, मग तो वेडा ठरला जातो ना, वेडाच असतो तो, तो कशाणा असतो का, कुठे जायचं माहिती नाही आहे, कशाला जायचं माहिती नाही आहे, का जायचं माहिती नाही आहे, कशानं जायचं माहिती, काहीच माहिती नाही आणि निघाला. व्हिजन बोर्ड तयार करणारी माणसं काय करतात, मी कुठे जाणार आहे हा बोर्डवरचं पहिलं विधान असतं, मी का जाणार आहे, कसा जाणार आहे, कोणाला सोबत घेणार आहे आणि किती वेळात माझे पूर्ण होणार आहेत, मी तिथे जाणार आहेत, या प्रकारची प्रश्नावली मनात तयार करतो. म्हणून मित्रो हा व्हिजन बोर्ड फार महत्वाचा आहे. तुम्ही कोणत्या वर्गात आहात, कुठल्या व्यवसायात आहात, कुठल्या उद्योगात आहात, कुठल्या नोकरी करतात, हे काही गौण आहे सगळं, पण आजपर्यंतचा इतिहास जर जगाचा काढला तर जगभरातली बरीच माणसं मोठी झाली, संशोधकापासून उद्योगपतीपर्यंत आणि नेत्यापासून अभिनेत्यांपर्यंत, त्यांनी स्वतःचा व्हिजन बोर्ड तयार केला होता. आणि म्हणून या स्मार्टफोनच्या काळामध्ये तुमचा व्हिजन बोर्ड तुमच्या डोळ्यासमोर असू द्यात आणि हा सतत तुम्हाला जागरूक करतो. म्हणजे दुसरं काय त्याचा फायदा होतो, तुम्हाला जागरूक करतो. कधी कधी आपण निद्रिस्त होतो, आपल्याला असं वाटतं की नको आता हे देव आहे सोडून देऊयात आणि आपण बाजूला पडतो, तर निद्रिस्त झालेल्या मनाला जागृत करण्याचं काम हा व्हिजन बोर्ड करतो. व्हिजन बोर्डच्या सहाय्यानं तुमचं व्यक्तिमत्व उत्तुंग करण्याचा प्रयत्न करता येतो. जे तुमच्यात नाही ते तुमच्यात प्राप्त करून घेण्याची क्षमता तयार करतो. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्याची ताकद त्यात निर्माण करता येते. तुम्हाला जे हवं ते मिळवण्याची ताकद आणि क्षमता त्या बोर्डमध्ये असते. खरं तर त्या बोर्डमध्ये नसते, ती असते आतमध्ये. फक्त व्हिजन बोर्ड तयार झाला की तुमचं मिशन सुरू झालं म्हणून समजा. कारण ज्याचं व्हिजन चांगलं असतं त्याचं मिशन चांगलं असतं आणि ज्याचं मिशन चांगलं असतं त्याची ॲक्शन चांगली असतेच असते. म्हणून व्यक्तिमत्व विकासामध्ये हा व्हिजन बोर्ड फार महत्त्वाचा आहे.
हे जीवनसूत्र निश्चितपणे अवलंबून पहा आणि पहा चमत्कार आपलं आयुष्य किती बदलून जातं। भेटूया तर मग पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासह, एका नवीन जीवन प्रेरणासूत्रासह। तोवर धन्यवाद।